रोज येतात, रोज असे 4-5 येतात दिवसात. इथे माझं पोरग अटकलं होतं, इथे अटकलं होते ते माझं पोरग हाऊ निघले. हा हा हा, इथून वरून आले ते. शेट कुठून आणलात, आहे का नसती नसती वाट. मालक बरं चालेल मित्रांनो, नेवती आहे जाईल ना सगळी सुपारी आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात. मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या नवीन दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. आता आहे मी गावी, मी तुम्हाला दाखवतो आमची सकाळ कशी असते. हे बघा खेळायला आलेत, इथे ह्याच्यावर खेळत असते. रोज येतात, रोज असे 4-5 येतात दिवसात. मागे चालू आहे ते साईड बाय साईड. ॲक्च्युली आज जायचं आपल्याला मायन्यात झाड आणायला, तर तो आज ब्लॉग होणार आहे. आजचा ब्लॉग टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल म्हणा, तरी पण एकदा आपण सांगायचं कर्तव्य केले. चला मॅगी खाऊन घेतो, पटकन मॅगी खाऊन घेतो. हा सुंदर अशी सगळं झालेली आहे मित्रांनो. आता चाललो आहे मायन्यात, सांगितलं आहे तुम्हाला आधीच कुठं कशाला चाललो आहे. गावाकडची सकाळ बघा, ऊन पडलंय मस्तपैकी. पाऊस नाही आज, आज ऊन आहे पूर्णपणे. बघू आता, सांगता येत नाही पावसाचा. चला निघालोय मित्रांनो फायनली. तिकडनं पण एवढंच चालायचं ना आपल्याला बस स्टॉप पासून. हा ह्याच्यापेक्षा कमी आहे काय, लागले चल सुट्टे देऊन येऊ का कोणाला, मम्मीला यायला लागलं सिलेंडरला. इतक्यात नाही येणार तो, येईल का किती आहे गाडी येते. हां तुमचं यायचं ना. हां आलो का, आमचा आपण आवाज द्या. अहो तर आपली सांगतात काय, आवाज द्या का लोक. हां आम्ही पण बुक केलं आता. ऑनलाईन करू का बी पे, चालू आहे काय म्हणतात. मला मॅसेज आला की ऑनलाईन करू शकतो. हो किती 800 रुपये काय माहिती किती आहे, अवश्य पैसे भरू नको. कॉल करा, माझा आवाज फोन तो दळत गेलो. शूर तोची विजय तोची तारुण आले युवती मनान. इथून पाहू शकता इकडनं असं स्लोप आहे सगळं खाली जायला, आणि त्याच्या आजूबाजूला ना पहिले वाळ आहे काय, ते वाळ आहे. इथे पोहायला चांगलं आहे पण पोहत नाही आठवून गा ना. भरलं आहे ना, क्लिअर झालं. हा काल एवढं क्लिअर नव्हतं. फक्त त्याच्या खाली गेलं घुसमारायला होईल, त्याच्या खालून गेलं तर घुसमारायला होईल. इथे माझं पोरग अटकलं होतं, इथे अटकलं ते माझं पोरग हाऊ निघले. हां इथून वरून आले ते.
लय सुंदर रात्री संध्याकाळचं एवढं भारी वाटतं नाही ते, लय भारी वाटतं संध्याकाळ सुटसुटीत येते ते. हे राणे काका बोलतात ह्यांचं आहे ते, म्हणजे काकांची बायको आहे ना त्यांच्या भावाचं आहे. हे का कुठं तरी आहे बोलले स्लॅबचं घर कुठचं तरी, हे का कुठं तरी आहे. हां ते असतं मग हे भारी लोकांनी झाडं बिडं लावून भारी केलंय. हे भारी घर एकदम निसर्गाच्या सान्निध्यात. हे भारी वाटतं मला हा घर आहे ना आतमध्ये दिस आहे कुठंतरी. राणे काका नाही करतात आतमध्ये भारी वाटतं पण युवती मना अच्छा हे सगळी जण कुठली खतरनाक आहे भारी वाटतं इथून. काय अच्छा पण खूप मोठा प्रवास आहे इथून नाही म्हटलं तर 2.5 किलोमीटर आहे ना बाहेर जायला. हां 1.5 किलोमीटर अजून बाहेर जायचं आहे बाहेर रोड, कारण की आजपर्यंत बस येत नाही तर पूर्ण बस स्टॉपपर्यंत जावं लागतं. हे बघा इथून हा रस्ता कुठं जातो बाबा, परवळ्याला ना. परवळा हा जो पाठचा रस्ता दिसतो तो सरळ परवळ्याला जातो. हां विमानतळ चिप्पी विमानतळ आहे ते 3 किलोमीटर इथून चिप्पी विमानतळ पाठच्या जर रस्त्याला जसा तुम्ही सरळ गेलात ना 5 का 3 आहे 5 आय थिंक सरळ गेलात ना तर 5 किलोमीटरचं अंतर आहे चिप्पी विमानतळाचं जवळ आहे तसं नाही म्हटलं तरी. हा रोड लय भारी आहे एकदम शांत विमानतळ हेच आहे मुख्यमंत्री सडक योजनातून. हा वाला बाकी गावाच्या आतमध्ये पूर्ण कच्चा रस्ता. की तुझा फोन जुना आहे नवीन घे, असे 2-3 ॲप असे झाल्यात की मला सांगतात की तुझा जुना आहे नवीन घे. त्या ह्याच्यामध्ये iOS व्हर्जन जुना आहे बघ ना फालतूपणा मोबाईल तेच ना फुकटचं हे वर्जनिंग हे करून ठेवतात स्वतःचे ॲपचं हे वाढून ठेवतात नंतर बाकीच्यांना प्रॉब्लेम. ICIC तर त्याच्यापेक्षा दलिद्री. मी आपलं बघतो इन्स्टॉल का ना होते रिइन्स्टॉल करतोय सगळं तरी नाही. नंतर बोलतात की तिथं iOS व्हर्जन जुना आहे अपग्रेड करा, येतच नाही अपडेट करायचं कुठं. हा ब्रिज बघतोय सुंदर ब्रिज आहे इथे गणपती विसर्जन करतात माझ्या मते. लय सुंदर आहे खालीपर्यंत फोटोशूट तर लय भारी आहे बघा ना पूर्ण पाणी आहे इथून पाणी येते सगळं असं वरून सगळं असं वरून असं पाणी येतं खाली तिथपर्यंत. आजी बघून हसतात माझ्याकडे, आजी बघून हसत होते
दिवशी कोण हिरो आला. दुकान आहेत ना. आता शाळेच्या इथे आलं. ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा पाट. आमच्या शाळेपेक्षा खूप बेटर आहे. आमच्या शाळेपेक्षा खूप भारी आहे. कॉलेजचं नावच काढायला नको. मग गिरणी, ही गिरणी इथे लाकडाची. शनरंगाचा आनंदाचा सनहा होईचा, हो सनहा होईचा. काय आलं आहे फक्त वाट बघते, शॉर्टकट शोधताय. आहे कारण की ते लहानपणी इथे यायचे, ताला द्यायचे तिक खूप लांबून त्यांच्या. आता जिथे चालले तिकडनं ते पायी ताला द्यायचे, तिथे त्यांचा मित्र राहतो राहायचा. कुठल्या रस्त्याने चालू बघा, नुसतं आहे बघा, साईडने पाणीचा प्रभाव लागला. नक्की माहिती आहे ना, नाही तर बस निघून द्यायची आपली. बिअर ग्रिल्स, बिअर फादर, बिअर ग्रिल्स फादर. मच्छर खूप आहे तिथे. राहुल जळ, राहुल मासे आहेत त्याच्या आतमध्ये. सोंगे भारी रंगला. इथून यायचे का तुम्ही आधी? हा गुडघे सांभाळा तुमच्या आधी. भिजली काय भारी होता रस्ता तो. इकडे पण झालं, इकडे राहिले, इकडे करायचे तिथे चालू आहे. तिथे इथे काय तिकडे करणार ते काय माहीत. लोकांच्या ह्याच्यात लोक पाय द्यायला गपायला होत आहे. चिकले चिकले टपून पाय नाही ठेवला तर डेंगा आडवे. पावसाचं वातावरण दिसतं. इकडे स्पॉट भारी दिसते. हवाला वाळा बाप्पा पोहून जाऊया. काय बापरे शेट कुठून आणलात? हाय का नसती नक्की वाट. अरे बाप रे तुझे एवढं वर माती. रात्रमध्ये स्टॉक तयार झालाय. दिसतंय शेत मी दिसतंय. मग हे आता घेणं काय फायदा काय नाही. वॉटर प्रूफ आहे.
काल पफनीत भेटला आम्हाला. पफनी कुठे? बावडीच्या पुढे आहे ना, कुठे खाली इकडे जाणार मला त्यांनी दिसते शेत. अहो ही आपली बावडी आहे ती. कोणती? दाजी. हां त्यांच्या समोरच एवढे मोठे पफनी आहे. झालेले हो आहेत आहेत खूप मोठे आणि किती साईज असते काय माहिती. श्रावणापेक्षा खात नाही तर फायदा काय? हे कशाला ठेवले ते औषधीसाठी? झाले असतील नाही तर विकत असेल. पण खायला चव तरी आहे का त्याला? चव आहे त्याला? चव लागते का? कवळी असते ना झुंडेला चव असते. गोड काय आहे घर मस्त घरा. दुकानात आलो आहे शॉपिंग. शॉपिंग नाही म्हणतात काहीतरी खायला गेलं कारण की पुढे दुकानच कमी आहे. दुकानात नाही, दुकानात नाही पुढे, तर इथेच काहीतरी खायला घ्यायचं. आमच्या इथेच दुकान आहे. बिस्किटच या ना. काय घेतो तुला? बिस्किट यायचं आज पुढे. बटर फरसन घे तर फरसन घ्या. बिस्किट हिला घ्या. कारण की इथून मोठे पुढे आहे पण चांगले. हे का गुड्डे आहे ना? बरं आहे गुड्डे. आता हे कोण येतच नाही. हो खूप चांगले आहेत दुकानदार. हे सांगतो पूर्ण एक्सप्लोर करायला. काय आला? हो मालक बहुत खूप बहुत खूप. लाईटचं सामान इकडं. इथं लाईटचं सामान आहे ना? पाहिजे. खूप चांगले दुकानदार होते. तर तुम्हाला जर तुम्ही पाठवत असाल आणि तुम्हाला सामानाची गरज असेल किराणा सामानाची तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. खूप चांगली माणसं आहे आणि खूप प्रकारचे चपलावून सगळं भेटतं यांच्याकडे. बल्बपासून सगळं सगळं सुविधा आहे. परम काय सर नेम तुमचं? परब तुमचं सरनेम. नक्की एकदा व्हिजिट करा. हे कुठं? पेंडुरकर आहे ना? ते पेंडुरकर स्टॉपचं एकदम एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. काय माहीत त्याच्यात टाईम नाही देऊ शकते. बस स्टॉपवर ते थांबलो असं बसची वाट बघतो. बस येईल तर वाटतं. टायमिंगचा भरोसा नसतो आणि बसचा देखील भरोसा नसतो. त्यामुळे इकडे लोक आहेत ना तर त्याच्या प्रायव्हेट गाड्यांवरतीच राहतात. प्रत्येकाच्या घरात 2-3 गाड्या असतात, बाईक असतात. का तर कारण की येत एस टीचे प्रॉब्लेम तर टाईमवर नसते कधी. आम्हाला वाट बघतो बघू आता. इथून यायची आपल्याला या ठिकाणी जायचं. लेटस्ट सीच बस आली मित्रांनो. नेवती आहे जाईल ना. Thank you.
काय बरं मा चला फायनली मित्रांनो पोहोचले मायने. आता इथून पाय वाटेल जसं आमच्या घरापासून बस स्टॉपपर्यंत तसंच पाय वाटेल ही बघ. काय शाळा दिसणार नाही ती. अच्छा हे शाळेची गडगे आम्ही घातले हा हे हा खाडचे गडग गडग पुरा आम्ही घातला. आता चिरण मानल्या घर बघा घरांची रचना बघा इथे बसून. कोण कोण गणपती ते बघा मातीचे गणपती बनवण्याचं काम चाललं. काय मग तुम्हाला दिसले की नाही गणपतीचा कारखाना. इथून एक खाली एक घर आहे त्या साईडला पलीकडे पूर्ण डोंगर आहे. डोंगर सगळे आपले वय कुठे खालती हे माळा झाड माळा झाड किती मोठं आहे ते कुठे कुठचं. अच्छा हां हां ते वरती एकदम टोकाला गेले ते चढायचे तुम्ही एक दोन नाही दिवसा 50 झाडावर. अच्छा सकाळी 50 संध्याकाळी 50 आडी होईल. फायनली मित्रांनो पोहोचलोय निघलो बघा. घरी असेल का तो काका मच्छर तावत आहेत त्यांना कडिया सोडलेले बघतो पण काय मधुमाशी नाही हल्लीच बांधला ब्रिज ब्रिज पूल काय पण म्हण. आता गाडी आत पण आधी गाडी जात नव्हती की पाणी आलंय भरलंय. ही बघा आमची तरी आधी हा ब्रिज नव्हता आधी इथून चालत जावं लागायचं बघा पुढपर्यंत. हे तिकडं सगळेच आपले तुम्हाला भाग आहे ॲज पर माय नॉलेज. इथंही आमची लहानपणी आम्ही इथे आंघोळीला येतो अजूनही येतात पाणी भरल्यावरती. अजून पाणी त्या लेवल तर भरलं नाही आहे. एवढा सुपारी सुपारी आहेत ना बघा सुपारीची झाडं बघा तिथे आधीच लावलेली आहेत ती भारी वाटतात ना. शुक्रवार संपलो संपक शक्यता तरी दाखव तरी तरी ते बघा तरी पाण्याचा थरा आणि अजून भरतं पाय देऊन घेतो. बरं वाटलं वरून असं पाणी असं येतं खाली
मग इथे ना पोहू शकतो आपण. पाणी थोडं थोडं भरतं असं, आत इथपर्यंत भरतं, पोहणे एवढं तरी भरतं. मस्त पैकी येऊ, परत योगा योग झाला तर पोहायला. आता काय मला पोहायला येतं? नवीन व्हिडिओमध्ये बघशाल, फार्म हाऊसच्या व्हिडिओ. मला पोहायला शिकलो मी आता. लय भारी, लय भारी, एकदम नॅचरल. लहानपणी आम्ही पप्पाने इथंच पोहायचे. मला पण पोहायला शिकवायचे, पण काय सक्सेसफुल झाले नाही पप्पा आमचे. स्वतःहूनच शिकलो मी पोहायला. त्याला जागा घेऊन ये. मित्रांनो, आता चाललोय आम्ही झाडं घ्यायला. चप्पल नाही यार, लय वैता गेलाय. हाय चांगली, दात दात नाही पायात. हत्यार बिच्यात घेतली सगळी. माझा अक्षय कुमार झाला, अक्षय कुमार. उडाळत गेलाय. लावायचं बाकी आले. एक आपली एक शॉर्ट्स आहे ना मित्रांनो, तिथेच मी हे गेलेली एकदम मुळात बसलेली तुझ्या ऊन होत. ला सुपारीची झाडं सगळी सुपारी आहेत. कोणी बघत कोणी बघाय. झाडाची मुळे आहेत बाहेर येत आहे. तर तयार होत आहे सुपारी, अजून हिरव्या आहेत. हे काय केळी ना? का आलो निघालोय परत घरी. झालं जेवढं हवं होतं तेवढं भेटलं. पप्पांच्या हातात काही आहे, काही काकाच्या हातात पूर्ण गोंद, माझ्या हातात पिक्का. हां घसरायला होतं ते. मला भाळ दाखवतो, भाळ 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 पूर्ण आतमध्ये बसून जरा फोटो काढूया. दोन तीन मस्त. आता काही येऊक नको. एकदम वाढा.
नाही जरा. बसायला देखील जागा आहे. विश्रांती करतो आहे. जेवून आता 3 वाजताची बस आहे. आता 3 बसनी जायचा विचार आहे. आणि जे झाडं आहेत ती बाळूगा आणणार असं बोललो. आणि जास्त नाही आणणार आहे तो, जेवढे बसतील तेवढे आणणार. बाकीच्या नंतर आपण जे गाडी भेटली त्यानुसार घेऊन येऊ. बाकीचे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय.